थोडंसं किकस्टार्ट व्हायला परत चालू खास एकदम तुमची खूप जास्त मदत पाहिजे. हाय गाईज, परत एकदा स्वागत आहे आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलवर ट्रायलिस्टमध्ये. मी सिद्धी साळुंखे परत एकदा स्वागत करतो आहे. तर आज भरपूर दिवसांनी व्लॉग येतात चॅनलवर आणि चॅनलचे थोडेसे व्ह्यूज जाऊन आहेत. तर तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच असू द्या मला सोबती, आणि थोडंसं लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि लाईक थोडंसं मला फक्त एक थोडंसं किकस्टार्ट व्हायला परत चालू खास एकदम तुमची खूप जास्त मदत पाहिजे. तर असंच प्रेम असू द्या, असंच सपोर्ट असू द्या. आपण ऑलरेडी 3000 टप्पा पार केला आहे सबस्क्रायबरचा. तुमचा असंच सपोर्ट असल्या तर आपण लवकरच जास्त ग्रो होऊ. तर असेच नवीन नवीन ठिकाणं फिरवत जाईन. तर मी आज ज्या ठिकाणी चाललो आहे ते म्हणजे की आपण आज चाललो आहे कारल्याच्या एकविरा देवीला. आणि दरवर्षी मी लाईक सिमिलर लास्ट 2 इयर्स मी तिथं जातो आहे, पण लाईक असं होतं आहे की मी जातो आहे पण गर्दीमुळे मी आतमध्ये मंदिरात जाऊ शकत नाही आहे. तर आज ट्राय करूया आपण मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं देवीचं, कारण की ते बोलतात ना जोपर्यंत एखादं ठिकाणं बोलावं येत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. तर आज मी ट्राय करतो जायचं आतमध्ये. सो लाईक लास्ट इयर पण मी गेलो होतो, खूप गर्दी होती आणि त्याच्यामुळे मला जाता आलं नव्हतं आतमध्ये. सो ह्यावेळेस बघू, देवीनं बोलवलं असेल तर नक्कीच जाता येईल आपल्याला. तर भेटू पुढं, जय श्रीराम. तर नेहमी कोणी ना कोणीतरी असतं, पण आज मी एकटाच आहे आणि एकटाच चाललो आहे. सो हे आपलं हेल्मेट घेतलं आणि आता गाडी स्टार्ट करतो आणि डायरेक्ट भेटू तिकडे लाईक एकविरेच्या पायथ्यापाशी पार्किंगमध्ये. सो स्टे ट्यून. तर इथं आत्ता पण मी 20 रुपयाची पार्किंग फीज घेतली आहे 2 व्हीलरची, आणि इथून पुढे चाललो आहे आणि आता 5 पायरी पादुका मंदिरापाशी थांबलो आहे. तर इथं आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊ आणि पुढे जाऊया. तर आता पार्किंगपासून मी थेट आता 5 पायरी पादुका मंदिरापाशी आलो आहे आणि इथं देवीचं दर्शन घेतलं आहे आणि आता वरती चाललो आहे मेन मंदिराकडे. सो स्टेट्यू. तर इकडं मस्त असा धबधबा आणि इथं चिमुकले आनंद घेतात आणि मस्त असं वातावरण झाले. वातावरण पाहून मला गाणं आठवत आहे, सोन्याचे किरणानं गार गार धुक्यानं काल्याचा डोंगर सजू दे, पारल्याचे डोंगरानं आईचे देवलाव कल सोन्यानं लख लखू दे. तर फायनली आता इथं मंदिरापाशी पोहोचलोय आणि बसमध्ये इथं गर्दी नाही, आणि आजच्या मला खरंच वाटतं जे मी बोललो असतो रॅटिंगला दर्शन भेटेल. तर आज आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहे, तर ते तुम्हालाही दाखवतो. सो खूप दिवसांनी असं राहिला, लाईक 2 वर्ष येतोय पण मला आतमध्ये मंदिरात जाता येत नव्हतं, लाईक बाहेरूनच मुखदर्शन घेऊन जात होतो मी. तर आज जायला भेटतंय, खूप भारी वाटतंय. चला जाऊया. दुर्गे दुर्घट भारी तुझ बिन संसारी, अनाथ नाथे मे करुणा विस्तारी, उपारी वारी जन्म मरणाते वारी. तर फायनली माझं आज दर्शन झालं आहे आणि खूप एकदम काहीच गर्दी नव्हती. लाईक मी एंट्रीपासून तिथं मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जास्तपर्यंत काहीच गर्दी न भेटली. तर असंच आशीर्वाद राहू दे आई माईली. आणि तिकडून तुम्हाला थोडंसं आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, सो बाहेरून मी दर्शन आईचं वरती दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला पुढे जाऊन. तर तेही पहा आणि असंच सपोर्ट असू द्या, असंच प्रेम असू द्या तुमचं माझ्या पाठीशी. तुम्ही इकडं पाहू शकता अख्ख्या दर्शन रांगा अख्खी मोकळी, अख्खी म्हणजे अख्खी मोकळी. तर इथून असं भन्नाट असं व्ह्यू पाहायला भेटतो आणि दर्शन तर झालं आहे आणि लाईक अख्खी दर्शन रांग आहे मागं अख्खी खाली आज. तर अजून कसं आहे, नवरात्र चालू झाली नाही आहे तर त्याच्यामुळे गर्दी कमी आहे, आणि जसे नवरात्रीचे 9 दिवस चालू होतील तसे खूप गर्दी पाहायला भेटेल आपल्याला सकाळ संध्याकाळ. आणि त्या दर्शन करायला खूप मोठीच्या मोठी रांग असते, पार तिकडं असते.
इथं कारल्या डोंगरावर यायचं असेल तर लाईक बेसिकली तुम्हाला पुणे जर पुण्यावरून येत असाल तर तुम्हाला मळवली स्टेशनला लोकल ट्रेन यायला लागतं आणि तिथून रिक्षा असतात किंवा बाय रोड येत असाल तर लाईक PMPL बसेस असतात. लाईक पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायचं असेल तर PMPL बसेस असतात लोणावळापर्यंत निगडीत लोणावळा तर तुम्हाला तुम्हाला मळवलीच्या नाही का एकविरेचं त्याच्यापाशी उतरायला लागतं. कमानी आहे तिथे वेहरगावची तर तिथून तुम्हाला रिक्षा भेटतात तर तुम्ही इथे येऊ शकता. ॲज वेल ॲज फ्रॉम लोणावळा वगैरे मुंबईवरून येत असाल तर लोणावळावरून येत असाल तर लोणावळा पुणे लोकलनी मळवलीपाशी उतरून तिथून रिक्षाने येऊ शकता किंवा लोणावळ्यावरून परत बसेस असतात आपल्या लालपरी किंवा PMPL लाईक तळेगावपर्यंतच्या किंवा निगडीपर्यंतच्या त्याच्यात पण तुम्ही येऊ शकता. तिथून तुम्हाला लाईक दीड किलोमीटर आहे जी कमान आहे वेरेगावची तिथून हे डोंगर तर लाईक ऑलमोस्ट मला वाटतं 50-60 रुपीज घेत असतील ते लाईक आय डोंट नो बट तेवढेच घेत असतील कदाचित. तर असंच सपोर्ट असू द्या, असंच प्रेम असू द्या आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि अगोदर पण आपले 2 व्लॉग आले त्यांची तुम्हाला पाहायचं असेल त्यात मी फुल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवलेले आहे तर त्याची लिंक मी वरती देतो आहे तर आय बटनवरती जावा आणि ती लिंकने तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला ट्रॅव्हल विथ स्टिल. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ स्टिल.